नमस्कार सुलोचनाच किचन अँड ट्रिक्समध्ये मी अश्विनी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला दिसलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिनाटा केक म्हणजे सरप्राईज केक कशा पद्धतीने बनवायचा हे पाहणार आहोत तर या केकमध्ये मी रसमलाई फ्लेवर ॲड केलेला आहे त्यामुळे त्याचाच लूक मी या केकला दिलेला आहे तर तो, तो कसा करायचा हेही या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने पिनाटा केक कसा केला जातो याची माहिती मी दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा केक बनवण्यासाठी या पद्धतीचा सिलिकॉनचा मोल्ड लागतो तर हा सर्कलचा आहे म्हणजेच गोल घेतला आहे मी इथं हार्ड शेपमध्ये पण भेटतो परंतु जो केक बनवायचा आहे त्या पद्धतीने आपण इथं हा मोल्ड चॉईस करायचा असतो तर हा दीडशे रुपयाला मला बाजारात भेटला आहे तर मी इथं व्हाईट कंपाऊंड अगोदरच मेल्ट करून घेतलं आहे ते कशा पद्धतीने मेल्ट करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरवर आपण चॉकलेट घ्यायचं आणि ते आपल्याला डबल बॉईलिंग मेथडने किंवा ओव्हनमध्ये थोडंसं गरम करून वितळून घ्यायचं आहे तर व्हाईट चॉकलेट हे डार्क कंपाऊंडपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतं त्याच्यामुळे ह्याला कंटिन्युअसली हलवावं लागतं तेव्हाच हे अशा पद्धतीने मेल्ट होतं तर याला रसमलाईचा फ्लेवर देण्यासाठी पिवळा कलरचे एक दोन थेंब टाकायचे आणि फ्लेवरसाठी दोन चार ठेम आपल्याला इथं रसमलाईचं इसेन्स वापरायचे तर हे इसेन्स जास्त वापरायचं नाही कारण याचा एक फ्लेवर असतो तो खूप जास्त होऊ शकतो आणि व्हाईट चॉकलेट निवडत असताना शक्यतो चांगल्या कंपनीचंच निवडायचं मी जनरली मोर्डे या कंपनीचंच चॉकलेट वापरते तर या केकसाठी तुम्हाला साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढं चॉकलेट लागणार आहे तर इथं चॉकलेट नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं आहे आणि थोडंसं घट्ट व्हायलं की याचा वापर करायचा आहे तर तीनशे ग्रॅमपैकी सुरुवातीला मी दीडशे ग्रॅम मेल्ट करून घेतलेला आहे ते पण सुरुवातीच्या अर्ध गोलासाठी आणि नंतरच्या अर्ध गोलासाठी दीडशे ग्रॅम मेल्ट करून तर या दीडशे ग्रॅमपैकी निम्म चॉकलेट आपल्याला याच्यामध्ये आहे आणि मोलला या पद्धतीने फिरवायचं आहे तर या पद्धतीने फिरवल्यामुळे चॉकलेट सर्वत्र सारखे लागते तर मोल्डच्या ज्या कडा असतात तिथपर्यंत हे चॉकलेट गेलं पाहिजे कारण जर कडा व्यवस्थित असतील तरच मोल्डमधून डी मोमोल्ड करत असताना म्हणजेच आपला हा अर्धगोल काढत असताना तो तुटत नाही किंवा त्याला क्रॅक जात नाहीत या केकमध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तर बघा सर्वत्र कडेपर्यंत याच पद्धतीने आपल्याला चॉकलेट लावून घ्यायचे आहे तर चॉकलेट सर्वत्र पसरवल्यानंतर आत्ता हा मोल फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवायचा आहे तर दहा मिनटानंतर मी फ्रीजमधून हा मोल काढून घेतलाय आणि राहिलेले चॉकलेट मी याच्यामध्ये ओतून घेते आणि अगोदर ज्या पद्धतीने चॉकलेट पसरवलेलं आहे त्याच पद्धतीने चॉकलेट इथं पसरवून घ्यायचं आहे तर डबल कोटिंग करायची म्हणजे दोनदा लेप द्यायचा ज्याच्यामुळे आपण जो हा अर्धगोल बनवत आहे पिनाटा केकसाठी तो न तुटता एकदम व्यवस्थितरित्या बाहेर निघतो आणि त्याला कुठलेही क्रॅक जात नाही तर चॉकलेट बघा कशा पद्धतीने लावायचे तर तुम्ही इथं जर चॉकलेट घट्ट होत असेल तर तुम्ही इथं हाताने किंवा चमच्याने किंवा इतर कोणत्याही वस्तूने लावू शकता कारण आपण हा जो मोल्ड आहे तो दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे हा मोल्ड थंड झालेला असतो आणि आपण जेव्हा दुसऱ्यांदा कोटिंग करतो किंवा दुसऱ्यांदा चॉकलेट टाकतो तेव्हा हे लगेच घट्ट होतं त्याच्यामुळे इथं आपल्याला हाताचा किंवा चमच्याचाही वापर करावा लागतो तर चॉकलेट लावताना शक्यतो कडा व्यवस्थित आल्या पाहिजे तर बघा हे चॉकलेट घट्ट होत आहे आणि याच्या कडाही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत जेवढ्या कडा व्यवस्थित असतील तेवढाच आपला हा मोल्ड खूप छान होणार आहे तर इथे दुसरी ही लेअर देऊन झालेली आहे आणि दुसरी लेअर देऊन झाल्यानंतर हा जो अर्ध गोल आहे जो मोल्ड आहे त्याच्यामध्ये आपलं चॉकलेट हे डबल बसते आणि निघतानाही सोपे जाते आणि साईडच्या कडा या पद्धतीने काढून घ्यायच्या ज्यामुळे डीमोल्ड होताना व्यवस्थित निघतं ते तर हे मी फ्रीजमध्ये अजून पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवणार आहे तर पंधरा मिनटानंतर मी याला बाहेर काढलं आहे बघा कशा पद्धतीने हा सेट झालेला आहे एकदम आपल्याला हवा तसा सेट झाला आहे तर याला डीमोल्ड करायचं म्हणजेच या मोल्डमधून आपल्याला हा आपला चॉकलेटचा अर्धगोल बाहेर काढून घ्यायचा आहे तर सुरुवातीला या पद्धतीने कडा लूज करून घ्यायचेत एकदम आणि पटकन आपल्याला हा मोल्ड बाहेर काढायचा नाही तर त्यासाठी हीच स्टेप आहे आणि ही व्यवस्थित फॉलो करायची तर कडा लूज झाल्यानंतर याला पालथं ठेवायचं आहे आणि हळुवाररीत्या याला बाहेर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने तर वरून आपला जो हात आपण ठेवतो तो आपल्याला जास्त दाबायचा नाही फक्त पकडं मजबूत ठेवायचे हा मोल्ड वरती ओढताना तर बघा अगदी सहजपणे हा डिमोल्ड होते तर हळूहळू एखाद्या कोपऱ्याच्या साह्याने याला वरती वळून घ्यायचंय हे करत असताना सर्व कडा आपल्याला ओपन आहेत का याची खात्री करत ओढून घ्यायचं एकदम ओढायचं नाही तर बघा किती सहजपणे हा निघतो आणि याची फिनिशिंग एकदम परफेक्ट येते तर पिनाटा म्हणजे सरप्राईज केकसाठी जो आपण अर्ध गोल बनवणार आहोत तो इथं तयार झालेला आहे तर याचप्रमाणे मी इथं दुसराही अर्धगोल अगोदरच बनवून ठेवलेला होता तर दोन्हीही अर्धगोल एकदम व्यवस्थित असे आलेले आहेत तर आता हे दोन्हीही मी फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवणार आहे तर इथे मी केकसाठी लागणारा बेस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर केकचा स्पॉन्ज पण अगोदरच बनवून ठेवलेला आहे तर हा मी केक टीनमधून बाहेर काढून घेते तर या स्पॉन्जमध्येही मी रसमलाईचं इसेन्स अगोदरच टाकलेलं आहे तर याच्या दोन लेअर करून घ्यायच्या शिवाय तुमच्याकडं एखाद्या केकची एखादी लेअर असेल तरीही ती या केकसाठी पुरते तर मी इथे एकच लेअर घेतलेली आहे आणि मध्यम आकाराच्या वाटीने त्याचा गोल आकार असा एक छोटासा तुकडा काढून घेते जो की मला केकच्या खालच्या लेअरसाठी वापरायचा आहे तर पिनाटा केकसाठी जी बेसिक गोष्टीची तयारी लागते ती इथं झालेली आहे तर आपण आता केक तयार करायला घेऊयात तर केक बोर्डला इथं मी व्हाईट चॉकलेट लावून घेते ज्याच्यामुळे केक चिटकून राहतो तर या चॉकलेटवरती आपला हा एक अर्ध गोल आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित सरळ अशा पद्धतीने तर साईडने बघायचं याला तो सरळ बसला ते आणि जर सरळ बसत नसेल तर सरळ पकडून त्याला स्थिर करायचं जोपर्यंत चॉकलेट खालचं घट्ट होत नाही तर अशा पद्धतीने खालचा गोल व्यवस्थित बसलेला आहे तर यामध्ये आता रसमलाई केकचं आयसिंग करायचं आहे निम्म्यापर्यंत तर सुरुवातीला व्हाईट चॉकलेट खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे थोडंसं ज्यामुळे रसमलाईमधील जे दूध असतं ते खाली चॉकलेटला लागणं शिवाय आपला केक ही व्यवस्थित असा स्थिर राहण्यास मदत होते तर मी इथं छोटासा बेस कट करून घेतला होता वाटीच्या आकाराचा तो सुरुवातीला ठेवून घेते तर याच्यावरती आपण जे दूध टाकणार रस असतो रसमलाईचं ते सुरुवातीच्या लेअरवरती आपल्याला टाकायचं नाही तर मी इथे क्रीम घेतलेली आहे आणि त्याला प्लेन करून घेते आणि याच्यावरती जे रसमलाईमधील रसगुल्ले असतात ते कट करून टाकायचे शिवाय इथं रसमलाईचं क्रश पण ॲड करायचं आहे ज्याच्यामुळे याला प्रॉपर टेस्ट येते रसमलाईची तर इथं साधारणत एक ते दोन चमचा आपल्याला रसमलाईचं क्रश लागेल तर यालाही या पद्धतीने प्लेन करून घ्यायचं तर याच्यावरती डायरेक्ट तुम्ही दुसरी लेअर ठेवू शकता किंवा या पद्धतीने जे तुकडे निघलेले असतात आपले केकच्या बेसचे तेही तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता तर इथे दुसऱ्या लेअरला मात्र आपल्याला रसमलाईतील जे दूध असते त्याने सोकिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्वत्र आणि सोकिंग झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये क्रीम ॲड करायची तर याच्यामध्येही मी दोन चमचे रसमलाईचं क्रश टाकणार आहे तर हे प्लेन क्रीम केल्यानंतर पण टाकू शकता किंवा अशा पद्धतीने क्रीममध्ये पण मिक्स करू शकता तर याला प्लेन करून घ्यायचं आहे तर क्रीममध्ये आपण क्रश ॲड केलं होतं त्याच्यानंतर क्रीम प्लेन करण्यासाठी याच्यावरती आणखीन क्रीम टाकून यालाही प्लेन करून घ्यायचं आहे तर वरच्या साईडची क्रीम प्लेन करण्यासाठी किंवा एकदम फिनिशिंग येण्यासाठी कार्डचा वापर करायचा जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर येते तर केकचा लुक देण्यासाठी थोडीशी डिझाईन करून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे तर मी इथं छोटीशी मोदक मजल घेतली आहे ज्याने या पद्धतीने डिझाईन करून घेते तर याला मी रसमलाईचाच लुक देणार आहे तर डेकोरेशन करत असताना आपण जे काही गोष्टी यूज करणार आहे त्या जो हा गोल आहे त्याच्या बाहेर आला नाही पाहिजे तेल याची काळजी घ्यायची तर बघा गुलाबाच्या पाकळ्यामुळे एकदम प्रॉपर लुक आला आहे केकचा तर याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे तुकडे ठेवून घेते मी त्याचबरोबर केशरही ठेवायचे तर इथे केक तयार झालेला आहे आणि हा आता फ्रीजमध्ये काही वेळासाठी सेट करून घ्यायचा साधारणतः पंधरा ते वीस मिनिट तर जो मधला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला सरप्राईज ठेवायचे त्यामुळे तो भाग आपल्याला रिकामाच सोडायचा आहे आणि हा केक आपल्याला पंधरा वीस मिनिट सेट करून घ्यायचा आहे फ्रीजमधून तर केकच्या मधल्या भागामध्ये सरप्राईज ठेवण्यासाठी सुरुवातीला मी थोडासा बटर गोल गोलाकारात कट करून घेतलेला आहे आणि तो मध्ये ठेवून त्याच्यावरती जे सरप्राईज आपल्याला ज्यांचा बड्डे आहे त्यांना द्यायचं आहे ते इथं ठेवायचंय त्याशिवाय तुम्ही इथे चॉकलेट पण ठेवू शकता परंतु चॉकलेट हे बटर पेपरच्या बाहेर गेले नाही पाहिजे याच्यावरती आता आपण दुसरा जो अर्धगोल आहे तो ठेवणार आहे तर अर्धगोल ठेवण्यासाठी दोन मेथड आहेत एक तर आपण खालच्या किंवा दुसऱ्या अर्ध गोलला चॉकलेट गनाज लावून चिटकवू शकतो किंवा या पद्धतीने एखादी वाटी किंवा प्लेट गरम करून त्याच्यावरती आपण हा अर्धगोल अशा पद्धतीने ठेवून तो आपल्याला वरती ठेवायचं आहे म्हणजे तो पटकन चिटकला जातो तर वरून जो आपण अर्धगोल ठेवतो तो एकदम व्यवस्थित ठेवायचा म्हणजे दोन्हीच्या कडा आपल्याला एकत्र जुळवून घ्यायच्या आहेत म्हणजे तो एकदम प्रॉपर असा बसतो तर इथं हे दोन्ही अर्धगोल व्यवस्थित चिटकलेले आहेत तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण पाच मिनिट ठेवून सेट करून घेऊ शकता परंतु इथं व्यवस्थित सेट झाल्यामुळे मी याला आता साठींची रेबिन लावून घेणार आहे तर याचं सुरुवातीला माप घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते कट करून परत बांधायचे आहे तर मी इथं अगोदर कट करून घेतली तर इथं मी सॅटिनची रेबीन ही या पद्धतीने बांधून घेत आहे तर बरोबर ज्या कडा दिसतात त्या ठिकाणी ही सॅटिनची रेबीन आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि त्यालाही एकदम व्यवस्थित असं करायचं आहे म्हणजे तो लुक प्रॉपर दिसतो तर हा सरप्राईज केक अजूनही उठाळून दिसण्यासाठी मी याच्यावरती जे आपले शुगर बॉल्स असतात त्याच पद्धतीने हे हार्टचे जे शुगर बॉल्स आहेत ते मी इथं लावून घेते तर याला थोडंसं मेल्टेड चॉकलेट लावायचं आहे अगदीच थोडंसं लावायचं आहे ज्याच्यामुळे तो, तो चिटकून बसेल पटकन तर या पद्धतीने तर असंच संपूर्ण केकला डेकोरेट करायचं आहे तर या केकला अशा पद्धतीने डेकोरेशन केल्यामुळे हा केक आणखीन उठाळून दिसतो शिवाय एक ट्रेंडी लुक येतो त्याच्यामुळे सरप्राईज केकला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जो फ्लेवर देता त्याप्रमाणे याच्यावरती डिझाईन करा शिवाय हिरव्या कलरचे स्टार पण मी इथे थोडेसे लावून घेते तर इथे मी केकवरती एक हॅपी बड्डेचं टॉपरही लावलेलं आहे शिवाय हॅमर पण मी इथं कस्टमरला देणार आहे तर बघा किती ट्रेंडी आणि सुंदर असा हा आपला रसमलाई फ्लेवरमधील सरप्राईज केक तयार झालेला आहे तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर केक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही बेल बटन हिट करा ज्यामुळे पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकर येतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहत राहा आणि करत राहा